नमस्कार, मी अमृत सुतार. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात उष्माने हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी वादळी वारा व विजेच्या कडाक्याने वळी पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यातील येळापूर मिनीसह गुढे पाचगणी परिसरासह कोल्हापूरमधील आजरा चंदगडमध्ये पावसाने गारासह हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आमगावात पिकांना पाण्याची खरी गरज भासते. अशातच शेतात येणारं कालव्याचं पाणी कुणी पळवून नेऊ नये यासाठी शेतकरी दिवसा शेतात राबून रात्री कालव्याजवळ राखणदार म्हणून नाईट ड्युटी करतायत. यवतमाळमधील शेतकऱ्यांसाठी त्यांच्याच तालुक्यात तूर विक्रीचं फर्मान काढण्यात आलं आहे. पालकमंत्र्यांनी बाजार समितीत आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन संचालकांना दिले होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची बातमी आहे. राज्यात 22 एप्रिलपर्यंत टोकन पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाणार होती, तसे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आदेशात टोकन या शब्दाचा उल्लेखच नसल्याचं पणन विभागाचे अधिकारी गोंधळ आहेत आणि तूर खरेदी नाकारत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात द्राक्ष, कांदा, डाळिंब ही पिकं नष्ट झालीत. त्यावर 2 दिवसात पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. अकोला जिल्ह्यात 105 गावात सध्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अकोला तालुक्यातील अकोट तालुक्यात जितापूर गावात गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी श्रमदान केलं. सकाळी 7 ते 9 या वेळेत गावकऱ्यासह त्यांनी श्रमदान केलं. राज्यात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये आता नियमित ग्रामसभा होणार आहेत. यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा याबाबत ठराव घेतले जातील. शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. यंदा बियाण्यासह रासायनिक खतांचंही पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या 3 वर्षाच्या तुलनेत 1.25 लाख मेट्रिक टन जास्त प्रमाणात हे नियोजन आहे. 5 लाख मेट्रिक टन खताच्या साठ्यापैकी 1,11,000 मेट्रिक टन खताचा साठा प्रत्यक्षात उपलब्ध झाला आहे. यंदा चालू वर्षात देशात 272 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाची शक्यता वर्तवण्यात आली, परंतु शेतीमालाचं उत्पादन वाढत असतानाही त्याची खरेदी आणि साठवणीबाबत केंद्र आणि राज्य शासनाचं कोणतंही नियोजन नाही. विशेष म्हणजे हे उत्पादनातील मागील 3 वर्षाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिक असेल. अकोला जिल्ह्यातील विविध योजना आणि विकास कामांचा आढावा संबंधित अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. 10,000 प्रगतिशील शेतकरी निर्माण करायचे आहेत असा संकल्प करत मागेल त्याला शेततळ ही योजना येथे राबवण्यात येते. नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बागलण, निफाड व देवाळ तालुक्यातील गावांना बसलाय. त्यामुळे कांदा, डाळिंब, टमाट्यासह अन्य पिकांचे नुकसान होऊन लाखोची हानी झाली आहे. लातूरच्या फळबाजारात कोकणचा राजाची चलती असून रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंब्याला ग्राहकातून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. जालना तालुक्यात मोसंबी उत्पादकांनी भरलेल्या फळपीक विम्याचं बँकेतून वाटप सुरू आहे. बहुतांश मोसंबी उत्पादकांना महसूल क्षेत्राचा निकष आढावा झाल्याने फळपीक विमा मिळाला नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 152 गावे जलयुक्त करण्यात आली आहेत. पुढील काळात 2 हंगामी शेती शक्य व्हावी या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पीकयुक्त शिवार कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. परतवाडा कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 477 शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रति क्विंटल 200 रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याविरुद्ध शेतकरी बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन न्याय मागण्यात आला आहे. गेल्या 2.5 वर्षापासून सत्तेवर असलेले भाजप सेना युतीचं सरकार शेतकऱ्यांसाठी घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात या 2.5 वर्षात शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली नाही, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सशीराम कोरोटे यांनी व्यक्त केलं आहे. 2021 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात 2019 पर्यंतच हे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन वित्त नियोजन वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. झिरो बजेटवर आधारित या शेती पद्धतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होऊ लागला आहे. एकीकडे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असताना नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा समृद्धीचा मार्ग सापडला असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विकासामध्ये शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. राज्यात शेतीपंप सौर ऊर्जेवर आणून दिवसभर शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सावरगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीचा प्रयोग केला. या माध्यमातून त्यांनी भेंडीचे उत्पादन घेतले. शेतकऱ्याने एकत्र पिकवलेली भेंडी आता विमानाने युरोपात जाणार आहे. तर या होत्या कृषीविषयक 20 बातम्या. ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.